आघाडीसोबत शिवसेना स्थिर सरकार देणार आहे. शेतकरी, शिक्षण, रोजगार अशा मुद्द्यांवर एकत्र येण्याचं काम सुरू आहे. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार स्थापन होईल असं संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. भाजपाचा मुख्यमंत्री होऊ नये असे कालपर्यंत अनेक पक्ष म्हणत होते. आता त्यांच्यासाठी वेळ आली आहे, त्यामुळे काँग्रेस एनसीपीने योग्य निर्णय घ्यावा असं राऊत म्हणाल्यात. राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिलंय, आम्ही ते स्वीकारलंय, आम्हाला यासाठी अवधी लागेल. राज्यपालांनी भाजपाला 72 तासांची मुदत दिली होती तर शिवसेनेला 24 तासांची मुदत दिली आहे. अशा वेळी जास्त वेळ मिळण्याची गरज होती, पण या राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही महाराष्ट्राला यात ढकलणार नाही. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख आहेत, सद्गृहस्थ आहेत, त्यामुळे आमच्या अनेक भूमिका त्यांच्या समोर मांडू असं राऊत म्हणाल्यात. पाहुयात. जो बातें तय हुई थी आप विपक्ष में बैठना चाहते हैं लेकिन शिवसेना के साथ बात करने को तैयार नहीं. जो एग्रीमेंट हुई थी उस बारे में चर्चा करने को तैयार नहीं, तो कौन सा रिश्ता रहता है? आज तुम्हें राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस की भेट घेणार आहेत का आणि राज्यपालांकडे जाणार का? मी इतकं सांगेन की राज्यपालांनी फक्त 24 तासाची मुदत दिली. बीजेपीला 72 तासाची मुदत दिली होती माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात मोठ्या पक्षाला, आणि शिवसेनेला फक्त 24 तासाची मुदत दिली. त्यातला एक कालची रात्र निघून गेलेली आहे. तुम्ही हा सुद्धा ही सुद्धा घडामोड समजून घ्या. खरं म्हणजे बहुमत किंवा आकडा जाण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये यापेक्षा जास्त वेळ देणं गरजेचं होतं. सरकार बनवणं आमचं कर्तव्य आहे, पण अनेक लोकांना एकत्र घेऊन जेव्हा सरकार बनवलं जातं तेव्हा थोडासा जास्त वेळ मिळावा लागतो. पण या राज्याला राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं ढकलायचंच, या चवर जोर देऊन ज्यांनी काम केलं त्यानुसार ही पावलं पडत आहेत. पण आम्ही महाराष्ट्रासाठी, जनतेसाठी बांधील आहोत आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या राज्याला स्थिर सरकार मिळावं यासाठी प्रयत्न करत आहोत.